या प्रगतीच्या मार्गावर चालत असताना एक असा माणूस पाहिजे ज्याने याचं नेतृत्व करावं, आणि ते नेतृत्व करत असताना एकटा माणूस काही करू शकत नाही, त्याच्या मागे बळ पाहिजे, आणि ते बळ काय? तुम्ही सगळे जण. आणि म्हणूनच आपांच्या मनामध्ये एक माणूस होता, आपांच्या मनामध्ये असं म्हणून नाही बरं, तो माणूस आपांच्या ओळखीचा आहे असं म्हणून नाही, त्याचं कर्म त्याचं कर्तव्य बघू. आपांनी त्याला आपल्या मनामध्ये ठेवलं आणि म्हणाले की हे माणूस आहे, आपण सतत म्हणत असत की हा जो भोंडे आहे ह्याला एका दिवशी आमदार बनवायचं, एका दिवशी मंत्री बनवायचं, आणि हा जो माणूस आहे हे साधारण माणूस नाही. जेव्हा यांच्या पाठीमागे सगळा समाज उभा राहील तेव्हा स्वतः आपला समाज कुठून कुठपर्यंत जाईल, किती आमदार लिंगायत होती, किती खासदार लिंगायत होती, आणि आपल्या समाजाला अशी गती देणारे म्हणजे आपले धोंडे सर आहेत, यांच्या पाठीमागे राहून आपल्याला सर्वांना त्यांना बळ द्यायचं आहे, कारण ते आमदार स्वतःसाठी होणार नाही. हो सर, तुम्ही स्वतःसाठी होणार आहात. कुणासाठी? बघा सर, तर फक्त एक चेहरा आहे, पण जर अडचणी कुणाच्या दूर होणार असतील तर ते समाजाच्या राष्ट्रसंतांच्या आशीर्वादाने, राष्ट्रसंतांच्या चेतनेने, राष्ट्रसंतांच्या विवेकाने, जी बुद्धी धोंडे सरांना, जे चैतन्य राष्ट्रसंतांचा जो आशीर्वाद जो धोंडे सरांना मिळालेला आहे, त्याच आशीर्वादाचा वर्षाव आता तुमच्यावर होणार आहे. जे धोंडे सरांनी कार्य केलं त्यांचं फळ आता त्यांना भेटत आहे, भेटलं नाही बरं का, भेटत आहे. आणि ते एकदाच असं उपरवाला जब्बी देत आहे, टप्पर फाडके देत आहे. आता ते प्रोसेसिंग मध्ये आहे, ते एकदाच केव्हा येणार? तुमचा बळ असल्यावर येणार. कुणाचा? तुमचा. तर स्वतःच्या समाजासाठी, स्वतःसाठी जर तुम्हाला काही करायचं आहे तर धोंडे सरांच्या पाठीमागे खंबीरपणे ठाम करायचं आहे. आणि राष्ट्रसंतांच्या विचाराची जी प्रेरणी आहे, धोंडे सर तर पुढे शेतामध्ये चालणार आहेत, पण राष्ट्रसंतांच्या विचाराचं बी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन धोंडे सरांच्या मागे जायचं आहे. आणि जी ज्योत विचाराची आणि सत्कर्माची जी ज्योत राष्ट्रसंतांनी पेटवलेली आहे, ते प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये तुम्हाला उद्वेलित करून प्रत्येकाला या संसाराला शिवमय आणि मंगलमय करायचं आहे, हीच मी राष्ट्रसंतांच्या चरणी घडलेली सेवा समर्पित करून तुमच्यात विराजमान असलेल्या त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूला कोटी कोटी वंदन समर्पित करतो. ओम शांती शांती.